येत्या 20 मेला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडणार असून सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. परंतु या सगळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कुठेच दिसत नाहीयेत. बारामतीच्या मतदानानंतर अजितदादा हे प्रचारातून गायब झाल्याने अजित पवार कुठे आहेत असा प्रश्न विचारला जात असून यावरून उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर अजितदादांच्या अनुपस्थितीबद्दल विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात असताना शरद पवारांनी सुद्धा यावर काळजी व्यक्त करत भाष्य केलं आहे. तर अजित पवारांच्या या गैरहजेरीबद्दल नक्की काय चर्चा सुरू आहे आणि शरद पवार याबाबत नक्की काय म्हणाले आहेत जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स. 7 मेला बारामती मतदारसंघात मतदान पार पडल्यापासून अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तसेच महायुतीच्या प्रचारात सुद्धा दिसत नाहीयेत. खरं तर सुरुवातीच्या टप्प्यात ज्या मतदारसंघात निवडणुका पार पडल्या तेथील काही सभांना अजित पवार उपस्थित होते. परंतु नंतर मात्र बारामती मतदारसंघाच्या प्रचारात अजित पवार यांनी बारकाईनं लक्ष घालत बारामतीमध्येच ठाण मांडलं होतं आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातील दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उपस्थित राहत होते. तर 7 मेला बारामतीचे मतदान पार पडल्यानंतर अजितदादांनी शिरूर आणि नगरमध्ये जाहीर सभा घेतल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र अजितदादा प्रचारातून गायब झाले आणि मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या वेळीही अजित पवार फिरकले नाहीत. दरम्यान अजित पवारांच्या प्रचारातून गायब होण्यावरून विरोधकांनी मात्र अशी चर्चा सुरू केली आहे की अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचे मतदार नाराज झाले आहेत आणि त्यामुळे 5व्या टप्प्यात शहरी भागात होत असणाऱ्या निवडणूक प्रचारापासून अजित पवारांना दूर राहण्याचे आदेश दिले आहेत आणि 5व्या टप्प्यातील मतदान संपल्यावरच ते अवतरतील असा निशाणा देखील साधला आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांची तब्येत बरी नसून आजारी असल्याच्या कारणामुळे ते प्रचारात दिसत नाहीयेत. तर खुद्द शरद पवारांनी सुद्धा एका पत्रकार परिषदेत यावर बोलताना असं सांगितलं आहे की बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत अशी माझी माहिती आहे आणि त्यामुळे ते कुठं दिसत नसावेत अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा.